नमस्कार, यंग तरंगच्या या नवीन भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। यंग तरंग म्हणजे नेमकं काय? तर या नवीन पिढीच्या मनामध्ये त्यांच्या भावविश्वामध्ये नेमके कोणते तरंग उमटतायत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न। यंग तरंग हा कार्यक्रम म्हणजे एखादी समस्या घेऊन त्याच्यावरती गहन चर्चा करणं नव्हे, तर या नवीन पिढीला बोलतं करणं, त्यांची मतं जाणून घेणं आणि त्यांना योग्य ठिकाणी योग्य त्या वयामध्ये योग्य त्या वेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवून देणं। आणि म्हणूनच आज या व्यासपीठावर एका नाजूक प्रश्नाला आपण हात घालणार आहोत। खरं तर लहान मुलांचं विश्व हे किती निरागस सुंदर असं, बालपणीचे दिवस सुखाचे असं आपण म्हणतो, हो म्हणजे असं आपण मोठे म्हणतो, पण या लहान मुलांना, या हळूहळू मोठ्या होत असलेल्या मुलांना खरंच त्यांचे बालपणीचे दिवस सुखाचे वाटतात का? की मोठ्यांच्या जगातला स्ट्रेस या चिमुरड्यांच्या चिमुकल्यांच्या जगात सुद्धा शिरलाय आणि त्याचं स्वरूप कसं आहे? ते अगदी छोटंसं दुर्लक्ष करण्यासारखं आहे का त्यांनी आक्राय विक्राय स्वरूप धारण केले? या सगळ्याचाच आज आपण उहापोह करणार आहोत। तेव्हा यंग तरंगच्या या भागामध्ये या आपल्या सर्व पार्टिसिपंटसह, सहभागी विद्यार्थ्यांसह आणि तज्ज्ञांसह आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्ट्रेस म्हणजेच तणाव याची चर्चा करत असताना हा तणाव नेमका कशामुळे निर्माण होतो आणि तो हलका कसा करता येऊ शकतो? समस्या तर अस्तित्वात आहे, पण त्यावरचा उपाय काय असू शकतो हे जाणून घेणं मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असेल। आणि त्यासाठी आपल्याबरोबर एक्सपर्ट्स अर्थात तज्ज्ञ आहेत, त्यांची ओळख करून घेऊया। आपल्याबरोबर आहेत सुलभा सुब्रमण्यम, नमस्कार। IPH या संस्थेसह आणि स्वतंत्ररित्या सुद्धा त्या समुपदेशक म्हणून काम करत असतात। ज्या मुलांना आपण बंडखोर मुलं म्हणतो किंवा विशिष्ट स्वभाव विकृती असणारी जी मुलं असतात त्यांच्याबरोबर समुपदेशनाचा गाढा अनुभव त्यांना आहे आणि मला वाटतं त्यांचं मार्गदर्शन आज आपल्यासाठी नक्कीच खूप मोलाचं असेल। त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत क्षमा पालकर, ज्या पुन्हा IPH बरोबर समुपदेशक म्हणून काम करतात आणि मुलांबरोबर त्या पालकांना सुद्धा समुपदेशन करत असतात। अनेक पालक शाळांचं आयोजन आणि संयोजन त्यांनी केलेलं आहे। आपलंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। हा जो ताण ताण असं आपण म्हणतो त्याचं नेमकं स्वरूप काय जाणून घेऊया एका ध्वनीचित्रफितीतून। आजच्या स्पर्धात्मक युगात सर्वांमध्ये केवळ टिकून राहण्याची नव्हे तर सर्वांमध्ये अव्वल राहण्याची चढाओढ लागलेली दिसते। सभोवतालचं स्पर्धेचं वातावरण, आई वडिलांच्या अपेक्षा आणि पराभवाची भीती या विविध घटकांमुळे लहान मुलांच्या मनावर कमालीचा ताण येत आहे। या ताणाला आपण बोलीभाषेत स्ट्रेस असं म्हणतो। काही वर्षांपूर्वी स्ट्रेस हा शब्द प्रौढ लोकांच्या बाबतीत वापरला जात असे। दुर्दैवानं आज या स्ट्रेसच्या विळख्यातून अगदी लहान मुलं देखील सुटलेली नाहीत। या तणावामुळे चिडचिडेपणा, अलिप्तपणा, आत्मविश्वासाचा अभाव अशा अनेक नकारात्मक भावना मुलांमध्ये विकसित होताना दिसतायत। म्हणूनच पालकांना मुलांच्या या समस्येबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे। मी त्याला कुठल्या गोष्टी फोर्स करत नाही की मला एवढेच पर्सेंटेज पाहिजे किंवा एवढेच मार्क हवेत। मी त्याच्या त्याला जसं जमतं तसा तो अभ्यास करतो, त्याविषयी मी खुश आहे। फक्त मी प्रोत्साहन करत असते की बाबा अभ्यास कर आणि चांगले टक्के मिळण्याचा प्रयत्न कर। घरी आल्यानंतर ती शाळेतील शिक्षकांनी जो अभ्यास दिलेला असतो तेच मुलं करतात, एक दोन तास खेळतात। खेळायला पण वेळ हवा आहे ना त्यांना, फक्त शाळेत आणि क्लासमध्ये टाकून घरी पण येऊन प्रेशरच करणं पण चुकीचं आहे। या तणावातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? या तणावापासून मुलांना थोडं दूर नेता येईल का? गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून आम्ही शाळेमधून विद्यार्थ्यांना त्यांना जो दिवसभरामध्ये पुरेल एवढाच गृहपाठ देत असतो। अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण त्यांना आणखीन काही हवं असतं आणि ते दिलं तरच अभ्यासाच्या वेळेला ते आणखीन काही चांगलं करू शकतात। प्रत्येक वेळेला अभ्यास अभ्यास म्हटला तरी ती मुलं बोर होतात। शाळेच्या अभ्यासाबरोबरच त्या मुलांना क्लासेसचाही अभ्यास करावा लागतो आणि मग असा अनुभव येतो की वर्गामध्ये बऱ्याचदा मुलं ही रेंग म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर फ्रेशनेस नसतो। बऱ्याचदा मुलांना, काही मुलांना झोप येते, चेहऱ्यावर त्यांच्या त्यांचे चेहरे बघून असे मरगळलेले वाटतात। हे का? तर दिवसभर म्हणजे आपण रात्री झोपेपर्यंत ते शाळेच्या आणि क्लासच्या अभ्यासामध्ये व्यग्र असतात आणि आई वडील 10वीचं वर्ष म्हणून सतत त्यांच्या पाठीमागे लागलेले असतात। त्यामुळे सध्याची मुलं ही एक प्रकारे तारेवरची कसरत करतात असं म्हणायला हरकत नाही। दिवसातील जास्तीत जास्त काळ मुलांबरोबर घालवल्यामुळे या तणावाची छाया मुलांवर पडते आहे हे आता शिक्षकांच्याही लक्षात येत आहे। म्हणूनच या तणावातून मुलांना बाहेर काढण्यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत।
या ध्वनिचित्रफितीतून एकंदर शाळा आणि शाळेच्या परिघामध्ये किती ताण मुलांवरती आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच. इथे आपल्याबरोबर हेच सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना हा ताण जाणवतो का, कोणी सांगू शकेल? काही वेळेला असं होतं की सगळे शिक्षक एकदमच गृहपाठ देतात किंवा प्रयोगवही पूर्ण करायला देतात, धड्याखालची प्रश्न उत्तरं लिहायला देतात, तर आम्हाला तो वेळ पुरत नाही, त्यामुळे आम्हाला वेळेचा ताण जाणवतो. तुला काय सांगायचं? काही वेळेला शिक्षक गृहपाठ पण देतात, प्रयोगही पूर्ण करायला देतात आणि त्यानुसार वर्गातलं गणित सोडवायला, उदाहरण संग्रह वगैरे सगळं एकदम, आणि एक्स्ट्रा क्लासला पण गणित सोडवायची असतात, त्यामुळे खूप ताण निर्माण होतो की जर एवढं अभ्यास. आणि जर गृहपाठ केला नाही तर काय होतं? शिक्षा होते. बरं, शाळेमध्ये शिक्षकांच्या संदर्भामध्ये, परीक्षेच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये कुठकुठले ताण जाणवतात तुम्हाला? हां, दहावीमध्ये असं असतं की पहिले धड्यापासून ते शेवटच्या धड्यापर्यंत प्रत्येक विषयाचं पूर्ण सर्व पोषण हे वार्षिक परीक्षेला असतं, तर एवढे धडे एवढे पोषण सगळं आम्ही कसं करायचं एवढं दहावीला, त्यामुळे आम्हाला त्याचा खूप ताण निर्माण होतो. आणि त्याची पहिली ते आठवी तुम्हाला सवय नाही आहे असं तुम्हाला वाटतं? बरं, काय सांगा? इथे कसं माहिती आहे का, की जेव्हा गृहपाठ असतो आणि प्रयोग वही लिहायची असते, क्लासेसचं पण होमवर्क असतं, तेव्हा ना आपण सगळं हे जे दिलेलं आहे ते केलंच पाहिजे आणि आत्ताच केलं पाहिजे आणि ते परफेक्ट असलं पाहिजे. ह्या भूमिकेत ना आपण बरेचदा असतो, कारण ओरडतील, मार्क कमी मिळतील, मग माझी तिकडे घसरण चालू होईल, ती परत मी रिकवर करू शकणार नाही, ही भावना असते. तर पहिलं म्हणजे जेव्हा अति होतं आहे तेव्हा प्रथम स्वतःकडे बघितलं पाहिजे की मग मी एखाद्या विषयामध्ये कुठे कमी पडत असेल तर तिकडे मदत घेऊ शकतो का, किंवा माझं वेळेचं नियंत्रण नीट होतं आहे का हे बघायला पाहिजे. तर बोलणं हे मेन आहे. मुख्य गोष्ट ही करायला पाहिजे की आपल्याला जे वाटतं ते आपापसात बोलणं, शिक्षकांशी बोलणं, पालकांशी बोलणं, हे जर केलं तर काहीतरी मार्ग निघू शकतो. बरं, मला असं सांगा, तुम्हाला शिक्षकांच्या विषयी असं आता एखादी सूचना असेल किंवा तक्रार असेल ती करता येते? केली आहे तुम्ही कधी याआधी? आपल्याला एखादा विषय आवडत नसेल आणि त्या विषयाचे शिक्षक जर वर्गात आले असेल आणि आपल्याला ताण येतो की हे आता काय शिकवतील, मला तर काय समजत नाही यांचं, मग आपण तीच भीती मनात असल्यामुळे आपण त्यांना विचारू पण नाही शकत की तुम्ही जे शिकवताय ते मला कळत नाही आहे, तर हा सुद्धा ताण असतो काही विद्यार्थ्यांवर. पाठी बसलेले असतात त्यांच्यावर तर खूपच असतो, कारण की ते लक्ष देत नाही. बरं, बॅक बेंचर्स हा आणखीन एक मुद्दा आहे. पोर्शनचा ताण जसा तुमच्यावरती आहे तसा शिक्षकांवर पण असतो का? तुम्हाला जाणवतं शिक्षकां पण त्यांच्यावरती पण तणाव असतो की पोर्शन संपवायचं आहे? हो, असतो. हा, त्याचा काही परिणाम होतो? आता दहावीचे म्हणजे बोर्डानुसार डिसेंबरपर्यंत पोर्शन संपवायचं असतं, पण पूर्ण पुस्तक फार मोठं असतं त्यामुळे डिसेंबरपर्यंत पूर्ण अभ्यासक्रम संपवायचा असतो. मग काय होतं, शिक्षक काय करतात अशा वेळेस? एक्स्ट्रा क्लास वगैरे घेऊन, पिरियड वगैरे एखादा ऑफ पिरियड असेल तो घेऊन त्यामध्ये शिकवतात. अशा वेळेस असं होतं का की खूप भरभर शिकवलं जातं आणि आपल्याला कळत नाही? कधी कधी होतं असं. बरं, म्हणजे एकंदरच पोर्शन खूप मोठा आहे आणि त्या मनाने आम्हाला मिळणारा वेळ कमी अशी एक तक्रार दिसते. हे तर झालं परीक्षेच्या संदर्भातलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांशी असणारा संवाद, तर तोही कुठेतरी जरा कमी दिसतोय असं वाटतं, याविषयी काय सांगाल तू? संवादाबद्दल मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं की शिक्षक म्हणजे कुठच्यातरी दुसऱ्या ग्रहावर आहेत आणि ते आमच्या विरुद्धच असणार आहे अशी एक भूमिका आपल्या मनात उगाचच निर्माण झालेली असते. काही काही वेळेला म्हणजे कसं आहे बघा, शिक्षक पण एक माणूस असतो, म्हणजे आम्ही जे अँटिसिपेटरी अँग्झायटी म्हणतो की होण्याच्या आधीच आपण गर्भगळीत होऊन जातो. बरोबर, तशी खरंच गरज आहे का? मला आणि मगाशी हिनी असं म्हटलं की आठवीपर्यंत आम्हाला फक्त सेमिस्टर पद्धत होती आणि नववीपासून का दहावीपासून पूर्ण वर्षाचा आम्हाला अभ्यास करायला लागत होता आणि त्या सगळ्याचीच परीक्षा द्यावी लागते. पण जसे आपले अभ्यास वाढतात तसे आपली वयही वाढतात, आपली अभ्यास करण्याची कपॅसिटी किंवा कुवतसुद्धा वाढत असते, तर ती आपण ना धरत नाही कधी. आपण फक्त अभ्यासाचं खूप वाढलाय, अभ्यास वाढला एवढंच म्हणत असतो, तर आपण आपलीही कुवत वाढलेली आहे, तर त्या कुवतीनुसार आपण आपला अभ्यासही वाढवला गेलेला आहे आणि तसाच आपण अभ्यास केला पाहिजे हाही विचार केला पाहिजे. आपल्याबरोबर काही शिक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत. मुलांकडून सूर आला की आम्हाला शिक्षकांशी बोलायला भीती वाटते किंवा शिक्षक अनेकदा वर्गात शिकवतात पण आम्हाला समजतंय की नाही याची कुठे काही दखल घेतली जात नाही, याविषयी काय सांगाल आपण? शिक्षकांविषयीचा ताण मला वाटतं आता पूर्वीच्या स्थितीप्रमाणे आता राहिलेलं नाही आहे. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम, हे दिवस आता गेलेले आहेत. शिक्षकही मुलांशी बरेच फ्रेंडली
किंवा समुपदेशकाच्या भूमिकेत किंवा फॅसिलिटेटर या भूमिकेमध्ये पोचलेले, त्यामुळे मुलांनी देखील त्यांच्याशी योग्य तो संवाद साधून ती जवळीक तो जो संवाद आहे, बांधा आहे, ते साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही शिक्षक शिक्षक मुलांविषयी, म्हणजे ज्यांना आपण प्रॉब्लेम चाइल्ड म्हणतो की वर्गामध्ये एखादं मूल काहीतरी वेगळ्या प्रकारे वागत असतं, अशा वेळेस तुमच्यामध्ये काही चर्चा होते का? हो, निश्चित होते. एक उदाहरण देते की आमच्या शाळेत एक मुलगा होता, सतत पाणी प्यायला बाहेर जायचा, प्रत्येक तास झाला की जायचा. साधारण आम्ही असं करतो की एखादं मूल 30-30 म्हणजे असं विचित्र वागत असेल तर का वागतो, कारण आमच्या हातूनही कदाचित त्याच्यामध्ये ज्या काही बदल आहे तो माझ्या लक्षात येत नाही, पण दुसऱ्यांच्या येऊ शकतो. अशा वेळेला जेव्हा आम्ही सगळ्यांनी चर्चा करून की तो प्रत्येक तासाला जातो, त्यावेळेला आम्ही त्याला जवळ बोलवलं. सुरुवातीला तो काही बोलला नाही, पण बरंच त्याला मोकळं केल्यानंतर त्याने हेच सांगितलं की आम्ही 2-2 दिवस जेवूच शकत नाही आहे. मग जेव्हा जेव्हा मला म्हणजे भूक लागते तर मी बाहेर जातो, पाणी पितो आणि येतो, म्हणजे तेवढं माझं पोट भरलेलं राहतं. मला वाटतं याही शिक्षकांकडे असा काही अनुभव आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं नातं आपण जे म्हणतो आहोत, त्यामध्ये शाळेमध्ये अनेक मंच असतात. एक विद्यार्थी परिषद पण असते की ज्याच्यातून ज्या माध्यमातून त्या त्या वर्गातले विद्यार्थी, आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणूया, ते येतात आणि आपल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. ते जेव्हा असं प्रतिनिधित्व करतात तेव्हा वेगवेगळे त्यांच्याकडे म्हणजे प्रश्न असतात. कधीकधी या वर्गातला एखादा मुलगाच मस्ती करत असतो, कधीकधी एखादा मुलगा म्हणजे वयाने मोठा असेल तर तो वर्गातल्या मुलांना त्रास देतो, कधी कधी मुलांच्यामध्ये असलेला हूडपणा आहे, किंवा कधी कधी अभ्यास न करण्यामुळे इतर मुलांना होणारा त्रास तो आहे, आणि त्याच्याचबरोबर वर्गामध्ये कधी कधी शिक्षकांचं जर काही गैरवर्तन असेल, गैरवर्तन याचा अर्थ की मुलांना त्यांच्यामधून समस्या निर्माण होत असतील किंवा ताण निर्माण होत असेल, तर अशा बाबतीत मुलं अगदी निश्चितपणे आपल्या वर्ग शिक्षकांशी मोकळे मनाने बोलू शकतात. अनेकदा मुलांच्या मनात भीती असते की मी असं काही बोललो वागलो तर त्याचा कदाचित माझ्या मार्कांवरती थेट परिणाम होईल, असा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. खरं म्हणायला गेलं तर असं काहीही नसतं. कुठलाही शिक्षक माझ्या मते तरी आणि अन्य शिक्षकांच्या मते सुद्धा, कारण मी इथे आज एक शिक्षक म्हणून आणि एक पालक म्हणून सुद्धा बसलेले आहे, तर अशा प्रकारचा कुठलाही राग निघत नाही याची मी अगदी खात्री देते. याविषयी तुम्ही काय शेअर करायला आवडेल? माझ्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत सांगायचं होतं. जेव्हा ती लहान होती आणि आपल्या पद्धतीने लिहिण्याची तिला आवडही होती आणि सवयही होती, पण एक पर्टिक्युलर शिक्षक एका पुस्तकात आहे त्याचप्रमाणे लिहिलं पाहिजे असे खूप इन्सिस्ट करत होते. तर तेव्हा आमच्यामध्ये ती चर्चा झाली की मग काय करायचं. मग ते मार्क कमी मिळाले की खूप नर्वस व्हायची आणि खूप वाईट वाटायचं तिला. तर तेव्हा मग मी तिला हे एकदा नव्हे अनेकदा असं वेळोवेळी समजावलं होतं की तुला जर का असं वाटतं की मार्क कमी मिळतात आणि ते मला आवडत नाही तर तुझ्याकडे हा चॉईस आहे की ते पुस्तकातलं पाठ करून लिहिलं पाहिजे. पण हे असा अभ्यास करणं की माझ्या स्वतःच्या शब्दात मी ते लिहीन, हे तुला जास्ती आवडतं, मग कदाचित एक वर्ष मला मार्क कमी मिळतील हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मी कमी कुठे पडत नाही आहे. आणि हे टीचर्सना जेव्हा ती सांगत होती त्या टीचरला, तेव्हा ते त्यांना पटत नव्हतं. त्यांचं मत असं होतं की ते असंच लिहिलं पाहिजे, ह्याच्यामध्ये त्यांचा काही दुष्टावा वगैरे नव्हतं, ती त्यांची पद्धत होती. बरोबर. पण मग आपल्यालाही हे एक पालक म्हणून मान्य करायला पाहिजे की कधी कधी समजा एखाद वर्षी 3री ते 4थी ते 7वी ते इव्हन 10वी ते शाळेमध्ये थोडेसे मार्क कमी मिळाले तर त्यामुळे काही असं आयुष्य आपलं बदलत नाही, तर ते एक वेळच असतं, तेवढ्यापुरतंच असतं, हे आपल्यालाही समजून घ्यायची गरज असते. पण मुळात हा जो पालकांचा संपूर्ण आग्रह आहे की उत्तमच मार्क पाहिजे आणि त्या परीक्षेचे मार्क हे सारं सर्वस्व आहे आयुष्यातलं. 10वीची परीक्षा परत येणार नाही, 12वीची परीक्षा परत येणार नाही. त्यामुळे हा जो शाळेच्या परिघातला प्रश्न आहे हा केवळ शाळेचा न राहता त्यामध्ये पालक सुद्धा येतात. शिक्षक पालकांचे संबंध, पालक मुलांचे संबंध असे विविध कंगोरे या संपूर्ण तणावाला आहेत आणि त्याची आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ आहे एका ब्रेकची. यंग तरंगमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत. नेमकं पालक आणि मुलं यांच्यामध्ये असं काय घडतं की त्यामुळे मुलांवरती ताण येतो हे आधी समजून घेऊया, आणि मग हा ताण पालकांवरती पण आहे का हेही पाहूया. आधी संधी देऊया मुलांना, कशामुळे ताण येतो तुमच्यावरती, पालक आणि तुम्ही या नात्यामध्ये काय सांगशील? पालक मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवतात, कारण जास्त माझ्या मुलाला जास्त मार्क मिळावे, तो सर्वांपेक्षा पुढे जावं यासाठी पालक मुलांना क्लासमध्ये सुद्धा पाठवतात. त्यामुळे क्लासच्या शिक्षकांची आणि पालकांची अपेक्षा जास्त असते मुलांकडून, त्यामुळे आमच्यावर अपेक्षांचा ताण निर्माण. आवाज भी अपेक्षा असतात पालकांच्या असं तुला वाटतंय, आणि कुणाला काय म्हणायचंय? हां,
काही वेळा पालक सांगतात की मुलांना की तू मोठा झाल्यावरती तू इंजिनियर हो डॉक्टर हो, पण ज्या मुलांच्या ज्या इच्छा असतात की नाही मला सिंगरच बनायचं आहे, पण ते त्यावेळी पालक म्हणतात नाही तू डॉक्टरच बन, त्यावेळी मुलांवरती हे ताण निर्माण होतो. बरं, आणि मुलांना कम्प्युटर गेम्स आणि मोबाईल गेम्स खूप आवडतात, पण पालक बोलतात की अभ्यास कर खेळू नकोस, तुझे मार्क चांगले आले पाहिजेत, त्यामुळे मुलांवर ताण निर्माण होतो. बरं, एकंदर मुलांवरती कशा कशामुळे ताण निर्माण होतो हे मुलं सांगायचा प्रयत्न करतात, आणि तुला सांगायचं काही? जर पालक आपल्या मुलाला बोलत नसतील की तू क्लास तर नको जाऊ, तर त्यांनी प्रश्न कोणाला विचारायचे? जर पालक बोलत असतील शिक्षकांना विचार, तर शिक्षक तरी किती उत्तर देणार? टाळाटाळ नाही करणार का शिक्षक? पण मुलांना वर्षभरात एकच प्रश्न नसतो, जास्त प्रश्न असतो. मग तुझं काय म्हणणं आहे की शाळेबरोबर क्लासला पण पाठवायला हवं असं तुला वाटतं? बरं, तुला काय म्हणायचंय? एखाद्या मुलाची कॅपॅसिटी असते त्यांनी 60% काढावे, पण पालक अशी अपेक्षा करतात त्यांनी 90 काढले पाहिजे, त्यामुळे मुलांवरती भरपूर ताण येतो, करून परीक्षेला लिहिणार कसं, करून क्लासचं लिहिणार की ह्याचं लिहिणार, त्यामुळे. बरं, म्हणजे थोडक्यात म्हणजे पालकांच्या मार्कांच्या संदर्भातल्या असलेल्या अपेक्षा या खूप मोठ्या आहेत, किंवा अमुक एकच करिअर कर असा आग्रह खूप सुरुवातीपासून होताना दिसतो, याविषयी काय सांगाल? माझी खात्री आहे आपल्याकडे अशा अनेक केसेस आल्या असतील. खरोखरच आहे की म्हणजे ह्या मुलांचं सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे की पालकांच्या अतिशय अवाजवी अपेक्षा असतात. माझ्याकडे एक आई आली होती आणि तिची 3 वर्षाची मुलगी होती. 3 वर्षाची मुलगी होती, ती ज्युनियर के जीला मुलगी होती, आणि ती ज्युनियर के जीमध्ये आता 3 वर्षाच्या मुलीला काय कळते, तर ती काहीही अभ्यासाचं काही करत नव्हती. जे शाळेमध्ये शिकवलं जात होतं ते त्यावेळेला तिला काहीतरी ABCD वगैरे शिकवलं जात असेल, तर ते ती काहीही करत नव्हती, आणि दरवेळेला तिची तक्रार यायची आईकडे काही तुमची मुलगी शाळेत काही करत नाही म्हणून. म्हणजे त्या बाईवर इतकं त्या ह्याचं ओझं आलेलं होतं की त्यांना रात्री झोप लागत नव्हती, त्यांना दिवसभर काहीही सुचत नव्हतं की मुलगी आता नापास होणार आपली. तुमची काय बाजू आहे एक पालक म्हणून, आपण काय सांगाल? मला असं वाटतं की मुलं उगाचच म्हणजे आपलं पालक आपल्याला ताण देत असं त्यांना वाटतं, म्हणजे ॲक्च्युली असं काही नसतं, कारण प्रत्येक पालकाला वाटतं की माझं मूल पुढं गेलं पाहिजे किंवा चांगल्या मार्काने पास झालं पाहिजे, किमान एवढी अपेक्षा प्रत्येक आईबाबांना असते. म्हणजे तर मुलांना ते सांगत असतात की तुम्ही मोबाईलवरती जास्त राहू नका, कम्प्युटरवरती गेम वगैरे खेळू नका, त्याच्याऐवजी तुम्ही आराम करा किंवा TV बघा किंवा काहीतरी खेळा, पण मोबाईल आणि TV थोडंसं दूर राहा, एवढंच त्यांची अपेक्षा असते. म्हणजे बरं, आपण एक पालक म्हणून काय इथे काय होतं माहितीये का, की आपण पालक म्हणून जेव्हा काहीतरी सांगतो ना तेव्हा आपण हे करू नका म्हणजे टोटल बंद. मुलांच्या मनात असं तर म्हणजे काय, आता मी जन्मभर करायचंच नाही का? त्याच्याऐवजी आपण जर का सांगितलं ना की इतक्या वेळ करा आणि त्याला थोडा एक बांध घालणं, म्हणजे थोडंसं तेव्हा एक स्ट्रिक्ट व्हायला लागतं की सांगितलं ना 1 तास खेळायचं तर मग 1 तासानंतर काढून द्यायचं. सुरुवातीला मुलं रेजिस्ट पण करतात, पण एकदा आपल्याला दररोज एवढं खेळायला मिळणार आहे हे म्हटलं की मग हळूहळू ते कोऑपरेट पण करतात. बर, तर आपण जेव्हा काहीतरी नाही म्हणतो तेव्हा त्याला एक काहीतरी ऑल्टरनेटिव्ह देणं गरजेचं असतं, की हे करू नका पण हे तुम्ही अशा तऱ्हेने केलं तर आपल्याला चालेल. ओके, म्हणजे हे समजावून सांगण्याची पद्धती आहे, त्यामध्ये बदल केला तरी सुद्धा मुलांचा विश्वास जिंकता येऊ शकतो. एक पालक म्हणून आपण काय सांगाल? मुलांशी वागताना स्वतःच्या विचारांकडे थोडं लक्ष दिलं की विशेषतः माझं मूल 10वीत असेल तर त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवणारा मॉनिटर आहे का मी, असं नाही आहे, ते महत्त्वाच्या स्टेजला आहे, मला त्याला मदत करायची, पण तोच एक अभ्यास हाच आमचा आयुष्यातला मुख्य हेतू नाही आहे, तो महत्त्वाचा आहे एवढंच, असं जर आपण विचार केला तर आपला ताण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नाही. बर, आपण मोठी माणसं बोलून हे करू किंवा त्यांचा जाणून घेऊ. मला मुलांना विचारायचं आहे की आत्ता त्या जे म्हणतात की पालकांच्या आयडियल सांगतात की पालकांचं असं असं असायला हवं, पण खरं काय असतं? तुम्हाला पालकांच्या वागण्यातल्या काही गोष्टी खटकतात का? आपण जेव्हा अभ्यासाला बसलेलो असतो तेव्हा आई वडील अशा गोष्टी भांडतात की जे आपल्याजवळ नाही करायला पाहिजे, मग ते पालकांनी त्यामुळे ती लोक भांडत असतात, मग आपलं लक्ष पण अभ्यासाकडे अजिबात लागत नाही. आई वडीलच भांडतात मुलांच्या समोर, एक बिघडलेले संबंध कुटुंबातले मुलांच्या समोर असतात, त्याचा ताण येतो. भावंडांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आपला असं भाव, आपला जो मोठा भाऊ किंवा काकांचा वगैरे मुलगा, त्याला आपल्या त्याला खूप जास्त टक्के मिळाले असतात, मग आपल्या घरातल्या माणसांचा आपल्यावर खूप ताण असतो की तुला त्याच्यापेक्षाही जास्त काढायचे, त्याच्यापेक्षाही जास्त मार्क्स मिळवायचे तुला, त्यामुळे आपल्यावर त्यांचा ताण निर्माण होतो. बरं, म्हणजे भावंडांची होणारी तुलना हा एक मुद्दा इथे दिसतोय. पालक आपल्या मुलांना सोशल मीडियाचा वापर करून देत नाही. माहितीसाठी सोशल मीडिया ही खूपच जरुरी आहे आणि इंटरनेट वापरणे आजकाल तर जरुरी झालेले आहे.
त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना सोशल मीडियाचा वापर करून द्यावा. पुन्हा पुन्हा हा मुद्दा येतोय की टी व्ही आणि कम्प्युटरचा वापर हा पालक नियंत्रण करतात, ते मुलांना फारसं आवडत नाही असं दिसतंय, काय सांगाल आपण? मी मगाशी सुलभानी सांगितलं तसंच की संपूर्ण म्हणजे 24 तास जर तुम्ही टी व्ही बघायचाच नाही असा जर त्यांच्यावरती निर्बंध घातला तर आपोआपच मुलांना वाटणारच ना की म्हणजे अजिबातच मला काही करू देत नाही आहेत, पाहू देत नाही आहेत. आणि खरं तर ज्या वेळेला अभ्यासाचा खूप ताण असतो तेव्हा आपलं मन थोडंसं कुठंतरी रिलॅक्स होण्याकरता वेगळ्या ठिकाणी गुंतवणं गरजेचं आहे की त्यामुळे आपला अभ्यासाचा ग्राफ उंचावतो. म्हणून मुलांना थोडंसं मोकळंही सोडलं पाहिजे. पण पालकांची बाजू जर समजून घेतली तर त्यातले जे धोके आहेत घेतली तर त्यांनी तासभर तरी मुलांना टी व्ही बघू देत किंवा तू खेळायला जा किंवा मित्रांबरोबर तू गप्पा मार हे असं करायला मुलांना परवानगी द्या. पण होतं काय की टी व्हीवरचे काही विशिष्ट चॅनल बघण्याचा मुलं आग्रह करतात आणि जे मुलांनी या वयात बघू नये असं पालकांना वाटत असतं किंवा आता गुगलवरती अनेक अशा वेबसाईट्स आहेत की ज्या मुलांनी पाहू नये आणि असं आपलं मूल पाहतंय असं जेव्हा पालकांना लक्षात येतं तेव्हा एक खूप मोठा धक्का असतो. माझी खात्री आहे की इथे बसलेले पालक माझ्याबरोबर सहमत असतील. तर हा जो धोका आहे त्यामुळे हे नियंत्रण आहे, तर त्या बाबतीत काय करावं? हा पालकांना बसलेला धक्का नक्कीच असतो की समजा एखाद्या पालकांनी पाहिलं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी एखादी पॉर्न साईट उघडून पाहतीये किंवा पाहतोय आणि हे तर त्यांना तो धक्का नक्कीच बसणार. तर त्यावेळेला कदाचित त्या धक्क्यापोटी ते मुलांना ओरडणं, फटका मारणं अशी काहीतरी त्यांची रिॲक्शन होऊ शकते आणि ती रिॲक्शनसुद्धा अगदी चुकीची असते असं नाही आहे. हां, ते ती त्यावेळेला त्या क्षणापुरती ती योग्य असते. पण ह्या मुलांच्या बाबतीतसुद्धा काय होतं की त्यांचं जे वय आहे त्या वयानुसार ॲडोलसंट एजनुसार की त्यांना ह्या साईट्सचं आकर्षण वाटणं, त्या पाहणं हे कुतूहलापोटी ते पाहत असतात तर त्यामुळे नैसर्गिक आहे ते. पण म्हणून त्यांनी सतत तेच करावं असं नाही आहे. कधीतरी जर त्यांनी ते पाहिलं तर ठीक आहे, मग इथे सुद्धा पालकांनी थोडंसं त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. गरज इकडे काय येते आता फक्त पॉन हे काही सगळं झालं नाही, कोणाबरोबर तरी काहीतरी एक मनात शरीर वाढलेलं असतं त्यामुळे मन जोडणं, कोणीतरी आपलं स्पेशल असलं पाहिजे ही भावना निर्माण हे नैसर्गिक आहे. आणि सर्वसाधारणपणे मित्रमंडळीमध्ये थोडंसं बोललं जातं पण त्याच्या त्याऐवजी पालक किंवा शिक्षक ह्यांच्याबरोबर मोठी जे आहेत जे आपल्याला धोके समजून सांगू शकतात आणि समजूनही घेऊ शकतात असं कोणी नसतं म्हणून मग हा मार्ग मुलं घेतात. बरोबर. तर आपल्याला काय करायला पाहिजे जेव्हा आपलं मूल असं काही साईट बघताना किंवा कोणाशी तरी चॅटिंग करतंय, अनोळखी माणसं आहेत हे बरेच वेळेला आढळतं, तेव्हा जेव्हा आपल्याला ना धक्का बसतो तेव्हा हा शेअर करायला पाहिजे की असं असं तुला वाटणं साहजिक आहे पण तरी ना मला ते जरा जड गेलं पण मी समजू शकते, मी प्रयत्न करते आणि असं असं का वाटतं. मग ही ॲक्च्युली आपल्याला एक चांगली संधी आहे की सेक्शुॲलिटीबद्दल आपल्या भावना, म्हणजे आता खरं तर मगाशी कोणीतरी म्हणालं की सेक्स एज्युकेशन आपण शाळेत घेतो पण हे सेक्स एज्युकेशन जे असतं ना ते सर्वसाधारणपणे बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन टाइपच असतं, शरीरशास्त्र. पण ह्याच्यातला सगळ्यात प्रामुख्याने भाग जो समजावून घेतला पाहिजे तो भावनिक आहे. बरोबर. की आपल्याला कोणीतरी स्पेशल असावं ही भावना असू शकते आणि ती ह्या वयात अयोग्य नाही पण ती कशी सांभाळावी हे ज्ञान खरं तर सेक्शुअलिटीमधनं दिलं पाहिजे तर ते दिलं जात नाही. तर ही संधी पालकांनी घेतली पाहिजे की असं वाटणं साहजिक आहे, आपलं काहीतरी शेअरिंग करावं. आपण काही अगदी लहानपणापासून मोठे होईपर्यंत अशा भावना आलेल्या नसतात असं नाही, थोडं मागे जरा आठवून बघितलं तर आपल्यालाही आठवतं की आपल्यालाही वाटलं होतं. तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हा इंटरनेट नव्हतं पण तरी आपल्याला वाटलं काहीतरी होतं. तेव्हा आपण त्याचा कसा उलगडा केला स्वतःशी की कोणाशी बोललो, काय झालं, त्याच्यातले तक्के तोंडपे काय आहेत, हे शेअरिंग खरं जास्ती उपयोगाचं पडतं. तुम्ही मला सांगा तुमच्यापैकी कोणाशी असं तुमचे आई वडील कधी बोलल्याचं किंवा न बोलल्याचं काही तुम्हाला आठवतंय का? पालकांना की असं वाटतं की आपल्या पाल्याने या अशा साईट्स ओपन करू नये पण ते पालक जेव्हा विद्यार्थ्यांना वेळ देत नाही किंवा विद्यार्थ्यांना त्या वेळेला अशी समज हवी असते की पालकांनी जरा आपल्याला समजून घेतलं पाहिजे किंवा त्यांनी वेळ दिला पाहिजे. जो वेळ खूप महत्त्वाचा असतो विद्यार्थ्यांसाठी जो त्यांना मिळत नाही त्याच्यामुळे पालक कुठेतरी लक्ष कमी देतात तुमच्याकडे, त्या एकटेपणातून अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात. बरं, मला सांगा तुमचे मित्र मैत्रिणी जेव्हा अशा विषयावरती तुमच्याशी चर्चा करतात तेव्हा तुम्हाला काय आढळतं? म्हणजे सध्या बॉयफ्रेंड असणं, गर्लफ्रेंड असणं असा एक ट्रेंड आहे, तर या ट्रेंड विषयी काय सांगाल? माझी एक फ्रेंड होती तर
ती तिच्या मित्राबरोबर रोज चॅटिंग करायची. तिच्या आईने तिच्या आई बाहेर जायची ऑफिसला, तिच्या आईने एक दिवशी पाहिलं तर तिच्या आईला खूप राग आला, तिच्या आईने तिचे क्लासेस वगैरे सगळे बंद करून दिले. माझी एक मैत्रीण आहे, तिचं एका मुलावर प्रेम होतं पण तो तिला सोडून गेला. मग तिला तिच्या घरामध्ये सगळी ओरडायची तेव्हा तिला त्याचीच आठवण यायची, मग तिचं लक्ष न लागायचं अभ्यासामध्ये, मग तिच्यावर ताण यायचं. काय सांगाल या दोन प्रातिनिधिक उदाहरणं म्हणूया आपल्याकडे, की एक पालकांची रिॲक्शन आहे की मुलीचं काहीतरी कुणाबरोबर तरी मैत्री आहे असं लक्षात आल्यानंतर सगळं बंद केलं क्लासेस, तिचं बाहेर पडणं, ही एक रिॲक्शन आणि एक प्रेमभंगाची पहिल्या वहिल्या अशी एक हे आहे. तर पालक म्हणून या सगळ्याशी कसं डील करावं, कसं वागावं? आता कसं आहे ना की जे ही आधी म्हणाले ना की जेव्हा पालकांना समजतं असं की काहीतरी एक विशिष्ट एका मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर आपल्या पाल्याचं विशेष मैत्री आहे, तेव्हा सगळ्यात पहिली रिॲक्शन असते ती पॅनिक. ती का असते की अरे बापरे माझं बाळ एकदम लहान आहे, तिला काही कळणार नाही. आणि ती एका अर्थी खरी असते कारण त्या भावनेच्या आवेगात आपण काय करतो आहे, काय बोलतो आहे किंवा काय रिस्क घेतो आहे हे आपल्याला समजणं कठीण असतं. आणि हे आपण काही मुद्दाम करत नाही पण ते होत जातं, सहूकडे आपण बघतो ते. त्यामुळे पालकांनाही ही धास्ती वाटणं हे साहजिक आहे आणि तो त्यांना एक धक्का असो की मला जे लहान बाळ वाढत होतं ते खरोखर अर्धवट ॲडल्ट झालेलं आहे ऑलरेडी. आता कसं आहे की पौगंडावस्था खूप लवकर चालू होते, शरीर वाढलेलं असतं पण त्या जोडीला मनाला मॅच्युरिटी तेवढी आलेली नसते. बरोबर. तर म्हणून लवकरात लवकर ह्या गोष्टींबद्दल बोलणं, म्हणजे बसून चर्चा करणं सायंटिफिक वगैरे असं नाही पण आजूबाजूला घडत असलेल्या घटनांमधनं, कधीतरी सिनेमा नाटकांमधनं, कधीतरी पुस्तकांमधनं असं सहज जर संभाषण झालं तर त्यातनं मुलं खूप शिकतात. बरोबर. मुख्य म्हणजे एक विश्वास निर्माण होतो की आपल्याला घरात कोणाला तरी काही शंका आली तर येऊन बोलण्याची मुभा आहे, किंवा मला जर का असं कोणाबद्दल जरी वाटलं तर मी आई वडिलांच्याकडे शेअर केलं तर पटकन असे सगळे दरवाजे बंद नाही होणार आहेत. बरोबर. म्हणजे मग आई वडील त्यांना काय करा काय करू, पालकांचं समुपदेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो. इथे अनेक पालक आहेत, तुम्ही सुद्धा या फेज मधून गेला असाल, जात असाल, आपल्याला काय वाटतं? वाढत्या वयामध्ये मुलांमध्ये मुलींमध्ये शारीरिक बदल घडत असतात, तर या सगळे बदल घडत असताना मुला पालकांना याची सगळी जाणीव असते, तर पालकांनी याबाबत मैत्रीचं वातावरण मुलांबरोबर ठेवायला पाहिजे. आणि समजावण्याचे दोन प्रकार असतात, जसं आता त्या मुलीने सांगितलं की मुलाशी बोलल्यामुळे तिच्या आईने सगळे क्लासेस बंद केले, तर याच्यामुळे मुलांचं करिअरच तिने त्यांनी हे केलेलं आहे, खंडित झालेलं आहे. तर आजच्या यंग जनरेशनला बॉयफ्रेंड असणं किंवा गर्लफ्रेंड असणं हे काही नवीन नाही आहे, कालाप्रमाणे आपल्यालाही चालायला पाहिजे, पण त्याचा दुरुपयोग किंवा गैरफायदा मुलांनीही घेता कामा नाही. चांगलं काय वाईट काय ही कल्पना आपण हा जो एक मुद्दा ते सांगतात की पालकांनी मित्रासारखं वागावं, याचं एक अगदी टोकाचं उदाहरण आम्हाला हिंदी चित्रपटातून वगैरे बघायला मिळतं की जिथे थेट मुलगा आणि वडील एकत्र दारू पित आहेत अशी दृश्य पण आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पुन्हा बरोबर आहे का? आणि मग यातलं मैत्रीचं नातं आणि पालकांचा आदर, पालकांचा धाक, यामध्ये कसा बॅलन्स साधायचा? आता इथे आपण काय करतोय ना, सगळं आपण वर्तनावरच येऊन अडकतोय की बरोबर बसून दारू प्यावी की नाही हे फक्त वरवरच आहे. ह्याच्या मागे काय आहे की मी माझ्या मुलाला किंवा मुलीला माझ्याकडे मोकळेपणे बोलणं किंवा काहीतरी विचारणं किंवा काहीतरी एक अनुभव घेणं हे घाबरण्यासारखं नाही आहे माझ्याकडे शेअर करणं, हे कन्व्हे करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक कुटुंबाने हे ठरवलं पाहिजे की आपली मर्यादा काय आहे. उदाहरणार्थ आता माझ्या मुलीने एक 6वी 7वी 8वीत असताना असं विचारलं की माझ्या इतर मैत्रिणी स्पॅगेटी टॉप्स घालून जातात फिरायला, किंवा रात्री उशिरा येतात, एकट्या मॉलमध्ये फिरायला जातात वगैरे वगैरे. तर त्यावेळेला तिला मी हे समजावून सांगितलं आणि खूप कठीण गेलं ह्याचा मी समजावून सांगितलं, ह्याचा अर्थ तिला लगेच ते पटलं आणि मग काहीच नाही अरे वा वा छान छान करून ती गप्प बसली असं नाही, वेळ लागला. पण ते आपण पेशन्स ठेवून तिला ते वाईट वाटणं किंवा तिला न पटणं साहजिक आहे हे समजून आपण ती भूमिका घेतली पाहिजे. आणि तिला मी सांगितलं की हो म्हणजे करत असतील पण ना आपल्या घरात हे जरा कठीण आहे, आपल्याला ते नाही पटत आहे. का नाही पटत आहे? आमची ही कारणं, कदाचित ती सगळी खूप लॉजिकलही नसतील पण ना खूप अस्वस्थता वाटते, काळजी वाटते, कोणीतरी काहीतरी बघितलं तुला हात लावला तर त्याचं तुला किती वाईट वाटेल हे विचार करून मला खूप टेन्शन येत आहे. अशा प्रकारे थोडं एक इमोशनल शेअरिंग केलं ना तर मुलं आत्ता नाही तर नंतर
समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करतात. बरोबर. आणि मला आणखी ह्याच्यात एक हे करायचं आहे की आता समजा सुलभाने सांगितलं किंवा ह्या मुलीने सांगितलं की हिच्या घरच्यांना कळलं की हिच्या म्हणजे हिच्या मैत्रिणीच्या घरच्यांना की त्या मुलाबरोबर त्या मुलीची मैत्री आहे. सुलभाने सांगितल्याप्रमाणे समजा त्यांनी व्यवस्थित तिच्याशी समजावून दिलं तिला, पण ना आपण दिवसभर पालक काही वेळेला फक्त त्या विषयातच मन आपलं सगळं एकाच गोष्टीवरती घेऊन आणि म्हणजे ती मुलगी समोर आली का फक्त त्याच विषयावर आपण तिच्याशी बोलतो, तर तसं न करता तो विषय तेवढ्यापुरताच ठेवावा आणि नंतर ज्या वेळेला आपण म्हणजे असं म्हणतो डायनिंग टेबलवर बसतो तर त्यावेळेला इतर विषयांवर चर्चा तिच्याशी करायला काहीही हरकत नाही. उपदेशाचा ओव्हरडोस झाला तरी सतत मग तोच विषय चालू असतात. तर डायनिंग टेबलवर बसलाय तुम्ही, एखाद्या पिक्चर बद्दल बोलतायत, नाटकाबद्दल बोलतायत, पुस्तकाबद्दल बोला तुम्ही, ते इतर ह्याच्यावरही तुम्ही बोलू शकता. 24 तास तोच विषय मुळात म्हणजे संवाद असणं ही त्याच्यातली अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. या मुलांच्या बॉडी इमेज मध्ये खूप बदल होतात हे सगळं मुळात हे इतरांविषयी आकर्षण वाटणं असेल किंवा मला छान दिसायचंय अशी एक आतून येणारी उर्मी असेल, या सगळ्याचं स्वागत पालकांनी कसं करावं? आधी मला सांगा तुम्हाला याविषयी काही सांगायचंय? मला असं वाटतं की मी सगळ्यांमध्ये असं सुंदर दिसावं त्यामुळे लहानपणी एवढं नाही करायची, पण आता खूप आरशामध्ये वगैरे बघते असं मला वाटतं की मी सगळं माझ्या मैत्रिणींमध्ये तरी मी सुंदर दिसावी, त्यामुळे मी असं वेगवेगळे पावडर स्क्रीन असे उपयोग करायला लागलीस. बरं, आणि कुणाला काही विचारायचं आहे याविषयी, काही सांगायचं आहे, शेअर करायचं आहे? जसं माझं वय वाढत चाललंय तसं चेहऱ्याची ठेवण वाढत चालले, आवाज घोगरा होत चाललाय, तर अनेक पालकांची किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्यांची अशी प्रतिक्रिया येते की तू किती मोठा झाला आहेस, तू आता वेगळाच वाटतोस, उंच झाला आहेस, अशी प्रतिक्रिया आजूबाजूंच्या लोकांकडून येते. आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, पण आपण जसजसे मोठे होतो तशी आपल्या मनाची प्रक्रिया किंवा आपलं शरीर वाढ वेगळंच होत जातं. तसं की आपल्या चेहऱ्यावरती मुलींच्या चेहऱ्यांवरती पिंपल्स जाणवतात, मुलांचे हाईट वाढतात, तर मुलांना काहीतरी फॅशन करावीशी वाटते. तशी मुलींना पण तर काही पालक काय करतात की मुलींना इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असे काय काय पालक म्हणतात, तर तेव्हा आम्हाला तणाव येतो. आपलं वय वाढतं आहे आणि त्याप्रमाणे आपल्या शरीरात आणि आपल्या मनातही काही बदल घडत आहेत याची जाणीव मुलांच्या या प्रतिक्रियातून नक्की दिसते. याचं स्वागत मुलांनी आणि पालकांनी कसं करावं ते जाणून घेऊया, पण आता वेळ एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत. किशोर वय म्हणजे कळीचं फूल होणं वगैरे अशी अलंकारिक भाषा आपण वापरतो खरी, पण त्यामुळे पालकांपुढे मात्र नक्कीच गंभीर प्रश्न निर्माण होत असतात. तर या मुलांमध्ये होणाऱ्या बदलांचं स्वागत कसं करावं पालकांनी आणि मुलांनी सुद्धा, काय सांगा? आता कसं आहे ना की पालकांना आपलं मूल मोठं होतं हे तर कळत असतं, पण त्याच्याबरोबर भीतीही वाटत असते आणि मुलांना सतत हे सांगितलं जातं की तुम्ही मोठे झालायत, पण सतत हेही म्हणत असतात की नाही तुला काही कळत नाही, तू लहान आहेस, तू गप्प बस, आम्ही सांगतो ते ऐक. त्यामुळे ना अशी खूप विसंगती असते की आपण काय सांगतो आहे आणि काय करतो आहे. त्यामुळे पालकांना ह्या गोष्टी अशा तऱ्हेने सांगितल्या पाहिजे की ह्या गोष्टीमध्ये तू आपले आपले निर्णय घेऊ शकतो आणि ती क्षमता हळूहळू आपल्याला वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर कुठच्या गोष्टींमध्ये अजूनही आम्हाला लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ते काय आहे हे मोकळेपणे सांगितलं पाहिजे. धोके काय आहे ते सांगितलं पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी नकोशा वाटतात किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला धोके आहेत ते कसं टाळावं किंवा तिकडे नाही कसं म्हणावं, कारण आजूबाजूने प्रेशर्स खूप असतात, प्रलोभनं पण खूप असतात, त्यामुळे त्याला मुरळ कशी घालावी हे आपण उदाहरणांनी सांगावं आणि जरी त्यांनी चुका केल्या तरी त्या ॲक्सेप्ट करून ठीक आहे आता झालं आहे पण पुढच्या वेळेला आपण कसं टाळू शकतो हे बरोबर प्रयत्न करू, ही भूमिका जर घेतली तर बऱ्याच प्रमाणात मुलं ऐकतात. या बाबतीत मला एक विचारायचं, तुम्ही म्हणालात विसंगती, पण अनेकदा असं असतं की पालक सांगत असतात मुलांनी आयडियल वागलं पाहिजे पण पालक मात्र चुकीचे वागत असतात. आता व्यसनांसंदर्भामध्ये असं अनेकदा दिसतं की वडील सांगतात की तू काही व्यसन करायचं नाही, तू टीव्ही जास्त बघायचं नाही, पण वडील मात्र पार्टी करत असतात, दारू पित असतात, आई म्हणते रात्री उशिरापर्यंत जागू नको पण ती स्वतः मात्र टीव्ही बघत असते. अशा वेळेस मुलांनी जर प्रश्न विचारले, क्रिटिसाइज केलं पालकांना, तर काय करावं? आता कसं आहे की आपण जेव्हा हे म्हणतो ना की मुलं कम्पेअर करतात आणि आपणही आता तेच म्हणतोय, तर खरोखरच असं आपण प्रमाण मानू शकतो का की पालक करतायत आणि मुलं करतायत, तर त्याच्यामध्ये समानता असलीच पाहिजे. मग असं जर असेल तर मग सगळ्याच बाबतीत आपण का नाही कम्पेअर करत? मग मुलांना आपण असं सांगू शकतो का की मग तू सकाळी 10 ते रात्री 8 कामाला जा आणि एवढे एवढे पैसे मिळवून आण
आणि मग सगळी काही घरची व्यवस्था ते हे आपण कंपेअर करतो का? बरोबर. म्हणजे मग आपण काय सांगायला पाहिजे की वयाप्रमाणे मिळणारे मिळणारी मुभा आणि त्याच्या जोडीला येणारी जबाबदारी. आता तुम्ही जे उदाहरण सांगितलं ते अगदी एक्स्ट्रीम होतं की मग व्यसनच आहे. ती आपण गोष्ट जर बाजूला सोडली तर आपण इतर गोष्टींमध्ये आपण काय काय वयाप्रमाणे एक सुविधा घेऊ शकतो आणि त्या जोडीला आपण काय जबाबदारी घेतोय हे दाखवून दिलं तर आपण कुठे एक फर्म राहायचं, कुठे एक ठामपणे सांगायचं की नाही हे आत्ताच्या वयाला तुला नाही करणं शक्य आहे पण आपण पुढे पाहू शकतो. पण आता हा जो तुलनेचा मुद्दा आहे म्हणजे आता ही झाली पालकांशी विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी केलेली तुलना, पण पालक अनेकदा तुलना करत असतात. तुम्हाला असा काही अनुभव आहे? तुमचे पालक तुमची कुणाकुणाशी तुलना करतात? मग अशी भावंडांशी तुलनेविषयी तुम्ही बोललात, बरं मला सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही पण एकमेकांशी तुलना करता? काही वेळेला असं होतं की आपली बेस्ट फ्रेंड असते पण ती आपल्यापेक्षा अभ्यासात हुशार असते. ती अभ्यासात हुशार असल्यामुळे आपल्यामध्ये ना तिच्याशी जळण्याची प्रक्रिया वाढत जाते. आपल्याला असं वाटतं की ती आपली मैत्रीण असून सुद्धा ती आपल्याशी हुशार आणि आपण तिच्यापेक्षा कमी कुठेतरी आपल्याला आवडत नाही फारसं खटकतं. आणि तेच पालक पण बोलतात की बघ ही तुझ्या संगती असून सुद्धा तुझ्याशी हुशार आहे, तुमच्या दोघींमध्ये किती फरक आहे. तर त्यामुळे आम्हाला थोडासा ताण निर्माण होतो की आमची मैत्रीण आमच्याशी चांगलं करू शकते तर आम्ही का नाही. बरं, तुला काय सांगायचं? माझी बेस्ट फ्रेंड सुद्धा माझ्यापेक्षा हुशारच आहे. माझी मम्मी पण माझी आई सुद्धा तिला तेच बोलत असते की तुझ्यापेक्षा तू हुशार आहे, वर्गामध्ये दुसरा क्रमांक येत आणि तुला का नाही होत, तू का अशी करते. मला वाटतं येणारी ही होणारी तुलना आणि त्यातून डेव्हलप होणारा न्यूनगंड हा प्रामुख्याने याच्यामध्ये दिसतोय की मैत्रीण पुढे चालली म्हणजे मी कुठेतरी मागे राहिली असं वाटतंय आणि तिचं कौतुक पुन्हा होत आहे. तर याशी कसं डील करावं? आता तुलना करताना खरं तर एक पालकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे ज्या वेळेला पालक तुलना करतात त्यावेळेला की प्रत्येक मूल हे वेगळं असतं, प्रत्येक मुलाची कपॅसिटी वेगळी असते तर ती आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. म्हणजे माझी मोठी मुलगी खूप हुशार आहे म्हणून माझी धाकटी मुलगी पण तेवढीच हुशार असेल असं नाही. कदाचित तिची बुद्धिमत्ता वेगळ्या कशात तरी असेल, म्हणजे डान्समध्ये असेल किंवा ती घरकामात खूप छान असेल, तिची चित्रकला चांगली असेल. म्हणजे प्रत्येक मूल वेगळं आहे तर ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ह्या मुली आपल्या मैत्रिणींची तुलना करतात त्यावेळेला त्यांनीसुद्धा हाच विचार केला पाहिजे की मी तिच्यासारखा अभ्यास करायचा प्रयत्न करूनसुद्धा माझी जर मैत्रीण पुढे जाते आणि मी मात्र आहे तिथेच आहे, याचा अर्थ तिची कुवत माझ्यापेक्षा जास्ती आहे पण माझी कुवत आणखीनही कशात तरी असू शकते. पण आता हे खूप आयडियल झालं, पण ही जी जेलसीची भावना एकदा मनात डेव्हलप व्हायला लागली की त्याचा तुमच्या वर्तणुकीवर पण त्याचा लगेच परिणाम होताना दिसतो. कुठेतरी चिडचिडेपणा येतो, त्या मैत्रिणीला टाळणं येतं. तर या गोष्टी अशा काय काय होतं, काय परिणाम होतात त्याचे? काय आता मैत्रिणींवरती जेलसी मग ती अनेक बाबतीत होते. मग तिच्यातल्या ज्या काही चुका असतात त्या चार लोकांच्या दाखवल्या जातात, वर्गात एकमेकींना सांगितलं जातं किंवा मागे तिच्याबद्दल काहीतरी वाईट पसरवलं जातं. ह्या सगळ्या जेलसीची ही लक्षणं आहेत. पण आपल्या मुलामध्ये जर अशा पद्धतीचं वर्तणूक दिसायला लागली तर काय केलं पाहिजे? कि म्हणजे आई वडिलांनी जर सुद्धा तेच धरून बसले तर मग त्या मुलांमध्ये न्यूनगंड येईल. पण जर आई वडिलांनी असं सांगितलं की नाही जशी तू आहेस तशी तू आम्हाला आवडतेस पण तुझ्यातल्या काही गोष्टी, तुझ्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या तू सुधारायचा प्रयत्न मात्र केला पाहिजेस. दुसरं असं आहे ना की जेव्हा आपल्याला जेलसी वाटते आणि आपण काहीतरी करतो तेव्हा नंतर आपल्याला काय बरं वाटतं त्याच्याबद्दल, त्यावेळ पुरतं हा म्हणजे आता मी बाजी मारून नेली असं वाटतं, पण नंतर काय वाटतं? बहुतेकदा आपल्याला मग त्याचा खेद वाटतो, आपल्या स्वतःबद्दल असं वाटतं की नाही असं कसं मी केलं, माझी मैत्रीण आहे वगैरे. तर ना पालकांनी आणि शिक्षकांनी ह्याबद्दल त्यांना जाणीव जास्ती प्रकर्षाने करून दिली पाहिजे की तेव्हा आपण मारून देतो वेळ, आपल्याला ती एक खूप स्ट्रॉंग भावना आलेली असते की मी काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून तिचं पारडं खाली होईल. पण त्याच्या नंतर जर आपल्याला वाईट वाटतं आणि ती वाईट भावना की मला हे असं करायला नको होतं हे जर आपल्याबरोबर राहते तर त्यासाठी मग त्यावेळेला आपण तो कसा बांध घालावा, म्हणजे इम्पल्सिव्हिटी आहे, रिॲक्टिव्हिटी आहे, ते आपण कसं थांबवावं हे ह्याच्याबद्दल बोलणं झालं पाहिजे की विचार जेव्हा येतो आणि ती कृती करण्याच्या आधी आपल्याला वेळ असतो की ती कशी रोखावी, त्याबद्दल थोडेसे गाईडलाईन्स आणि स्टेप बाय, म्हणजे आपण असं पसरट बोलून चालत नाही. तोच विचार जेव्हा येईल ना तेव्हा ना तू स्वतःला असं असं करून आठवण करून दे की आता मी ती कृती नाही करणार, असं थोडं प्रॅक्टिस केली की ते त्यांना थांबवता येतं. बरं, यामध्ये कंपॅरिझनचा आणखीन एक मुद्दा मला वाटतं असा असतो की मुलं आणि मुली
तुम्हाला असं वाटतं की ज्यांना भावंड असेल, लहान भाऊ मुलगा आहे किंवा मोठा भाऊ मुलगा आहे, किंवा लहान मोठं असणं, यातही अनेकदा काहीतरी कंपॅरिझन होते की तू मोठं आहेस म्हणून असं कर, काय सांगशील? माझंच उदाहरण सांगते मी, माझी मोठी बहीण आहे आणि मी म्हणजे थोडी हुशार आहे आणि माझी मोठी बहीण थोडी म्हणजे मनाने कमकुवत आहे, तर माझे आई बाबा तिला सारखे ओरडत असतात कारण मी काय केला आणि तिने जर तिला कंटाळा आला असेल आणि तिने जर काय नाही केला तर ते तिला सारखे ओरडत असतात, मग तिला अजून राग येतो, मग तिला अजून वाईट वाटतो, मग तिला माझ्याबद्दल अजून राग येतो. बरं, तिने एक अतिशय बोलकं उदाहरण सांगितलं, आणखीन कुणाला काही अनुभव असा शेअर करायचा आहे? माझा मोठा भाऊ आहे, तो घरामध्ये मुलगा असल्यामुळे त्यालाच खूप जास्त लाड करतात, त्यालाच जास्त सगळे घरात त्यालाच लाड करतात, त्याला कोणी ओरडत नाही आणि मला खूप ओरडतात, सगळं काम मलाच सांगतात, त्याला कोणी काही बोलत पण नाही, मग त्यामुळे सगळं माझ्यावर ताण येतं तेव्हा. एखाद्या घरात जर चार बहिणी आणि एक भाऊ असेल तर तिथे पण खूप भेदभाव करतात, एकटा मुलगा आहे म्हणून त्याचे सगळी ख्वाहिश पूर्ण करतात पण मुलींकडे लक्ष दिलं जात नाही, जर मुलग्यांनी काय कितीही माग असू दे ती वस्तू मागितली तर तिला आणून देतात आणि मुलींनी जर एखादी साधीसुधी वस्तूसुद्धा मागितली तर ती भेदभाव करतात की नाही हे खूप महाग आहे तुझ्यासाठी नाही घेऊ शकत, मग ते मुलांसाठी कशाला आणि मुलींसाठी का नाही. माझा मोठा भाऊ आहे, त्याला कुठेही म्हणजे तो बाहेर गेला आणि मी बोलले की मला पण बाहेर जायचं आहे, तर त्या माझी मम्मी आई बोलते की तो मुलगा आहे तो जाईल, तू नाही जाऊ शकत, मुलगी आहेस म्हणून तू जाऊ शकत नाही. एकंदरच मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये आपण कळत न कळत अनेकदा भेदभाव करतो, त्याची काही कारणंही असतात पालकांची स्वतःची, अशी काय सांगाल याविषयी? कसं आहे ना की पालक ह्याच्याबद्दल बोलत नाहीत कारण ते बोलणं त्यांना अवघड जातं, पण लहानपणापासूनच जर का मुलगा आणि मुलगी ह्यांना आपण समान वागणूक दिली की काय करावं का नाही करावं आणि आपली जी काही कारणं आहेत ती सुरुवातीपासूनच त्यांना सांगत गेलो तर ना इतका भेदभाव केल्याचं त्यांना जाणीव होणार नाही, कारण जे काही करतो आहे ते पालक काळजीपोटी करतो आहे, एक सुरक्षितासाठी करतोय. अनेकदा काय होतं वयात मुलगी आल्यानंतर अचानक ही बंधनं सगळी घातली जातात, जर का बाहेर जायचं असेल तर कशा प्रकारे आपण संपर्कात राहावं, कुठपर्यंत परत यावं, आपण सुरक्षितता कशी घ्यावी हे जर का डिस्कस झालं तर पूर्णपणे बंद करण्याच्याऐवजी एक लिमिटेड ऍक्सेस देणं जेणेकरून त्यांनाही समाधान वाटेल आणि पालकांनाही एवढी काळजी नाही वाटणार. आजच्या काळामध्ये मुलांना भीती वाटणं किंवा एकटेपणा जाणवणं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा झालेला दिसतो, या संदर्भामध्ये कोणाला काही विचारायचं? कधी कधी आपल्याला असं वाटतं काय होत नाही पण आपल्याला असं वाटतं की आपण एकटे आहोत, आपल्याशी कोणी बोलत नाही, म्हणजे कोणीतरी आपल्याशी शेअर करावं जसं दुसऱ्या मैत्रिणीशी शेअर करतात आपल्याशी पण करावं असं वाटतं. ही अशा पद्धतीची भावना किंवा हा ताण का निर्माण होतो? थोडंसं ना त्याच्यामध्ये एक फॅमिलीचं काय काय वातावरण आहे कुटुंबामध्ये ते आहे, कधी कधी काही काही कुटुंबामध्ये संवादच फार कमी असतो आणि तेव्हा मग मुलांना कसं व्यक्त व्हावं हे शिकता पण येत नाही आणि कुठे बोलावं काय बोलावं हेही समजत नाही, हे एक असतं. थोडं कधी कधी स्वभाव प्रवृत्तीमध्ये पण लहानपणापासून जे असतं ते आता 13-14-15 वर्षाच्या वयामध्ये ते फुलून बाहेर यायला लागतं, तर त्या स्वभाव प्रवृत्तीमध्ये पण असतं की एकलकोंडेपणा थोडा आहे, कोणाशी सहजपणे मिक्स होत नाहीत आणि मग एकटेपणा आतमध्ये वाढत जातो. कधी कधी परिस्थिती असते, असे अनेक गोष्टी असतात आणि इनफॅक्ट आत्ताही जेव्हा एकटेपणा म्हणाल तेव्हा माझ्या मनात ते आमच्या संस्थेमध्ये जे एक मैत्र हेल्पलाईन आहे त्याच्याबद्दल सांगावंसं वाटलं की ही अशी एक हेल्पलाईन आहे जिकडे टेलिफोनवरनं समुपदेशन केलं जातं, तिकडे तुमचं नावगाव विचारलं जात नाही पण तुम्हाला काय वाटतंय ते मनापासून मोकळेपणे तुम्ही तिकडे बोलू शकता, काय समस्या आहे, काय विचार येतात, कुठच्या भावना आहेत आणि मग त्याच्याशी कसं आपण मिळून घ्यावं, उपाय काय काढावेत हे तिकडे प्रशिक्षित लोक डिस्कस करून तुमच्याबरोबर उपाय काय आहे ते काढून घेतात. आणि या हेल्पलाईनच्या माध्यमातून मुलांच्या संदर्भात काही अनुभव आले असतील तर ते जरूर सांगा. जरूर, हेल्पलाईनचा नंबर आहे 2538-5447 आणि इथे अनेक म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही फोन करतात. ही खरं तर भावनिक प्रथमोपचार म्हणून आम्ही मानतो की कुठच्याही प्रकारच्या समस्येमुळे भावना अगदी जास्ती ताणल्या गेल्या असतील, मग ते राग असेल, एकटेपणा असेल, दुःख असेल, ॲन्झायटी, टेन्शन, तणाव काही असेल तर त्याच्यासाठी इथे तुम्ही फोन करू शकता 9-9. एखादी केस सांगू शकाल या संदर्भात? हां जरूर. एक मुलगा मुलगी एकमेकांचे एक शाळेपासूनचे फ्रेंड्स आहेत आणि त्यामध्ये कसं होतं की त्या मुलाला घरनं खूपच
त्यांच्या घरी पालकांच्या मध्ये बेनबाव आहे, त्यामुळे त्याला खूपच एकटं वाटतं. त्यामुळे त्याच्या मनात सतत मी कुठेतरी पळून जाईन, मला इथे राहावंसं वाटत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, अशा प्रकारचे त्याला विचार येत होते. आणि तो सतत त्या मैत्रिणीकडे, ती त्याची स्पेशल मैत्रीण होती, वर्गातलीच मुलगी, तिच्याकडे शेअर करायचा. आणि असं करता करता तिलाही त्याच्याबद्दल खूपच अगदी सिंपथी वाटायची की ह्याचं कसं होणार आणि मीच एकटी आहे त्याच्यासाठी. त्यामुळे भावनेच्या भरात त्याला सपोर्ट द्यावा, त्याला एक आधार मिळावा म्हणून तिनेही ठरवलं की मी पण ह्याच्याबरोबर निघून जाईन. आणि तो निर्णय घ्यायच्या आधी कोणाकडे बोलणार, मैत्रिणींकडे ती बोलली तर तिला सगळ्यांनी सांगितलं नाही नाही असं काही करायचं नाही, पण तिला तर ते मनापासून वाटत होतं की मी जर का नाही त्याला आधार दिला तर कोण देणार. पालकांच्याकडे किंवा शिक्षकांकडे बोलण्याचं तिला धारिष्ट होत नव्हतं, म्हणून मग तिने मैत्र हेल्पलाईनला फोन केला होता. मग त्यामध्ये आपल्याला असं वाटणं साहजिक आहे की तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, त्याला माझ्याशिवाय कोणी नाही, त्याला एवढा त्रास होतो आहे, तर मग त्याच्यामुळे मलाही खूप अस्वस्थ वाटतं आहे आणि मी जर गेले नाही तर त्याचं काय होईल ही चिंता वाटणं. पहिलं तर त्या भावनांच्याबद्दल आम्ही बोललो आणि मग ह्याच्यामधले धोके तुलाही काय आहेत आणि त्यालाही काय आहेत, पुढे जाऊन काय होईल. त्यामुळे कसं असं ह्या वयामध्ये ना फक्त इमिजिएट काय ते, अगदी नेक्स्ट 2-4 तासात 2-4 दिवसात काय होणार एवढाच विचार होतो. मग पुढे जाऊन आम्ही काय करणार हे होत नाही. मग हळूहळू बोलता बोलता मग ते तिच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मग ती म्हणाली की हो, म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हे निर्णय असे घेणे काही उपयोगाचं नाही. मी त्यालाही सांगेन बोलायला. त्या मुलाचाही नंतर फोन आला, त्याला हे सांगण्यात आलं की मग तू जर का पालकांना हे सांगितलंस की मला इतका त्रास होतोय तर कदाचित ते काहीतरी त्याच्याबद्दलची भूमिका बदलतील, नाही तर मग शिक्षकांच्या थ्रू तू पालकांना सांगू शकतोस. मला वाटतं ही एक खूप पॉझिटिव्ह केस आपण ऐकली, नाही तर एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांबरोबर फिरायला गेली किंवा पळून गेली. आणखीन एक पालक आहेत की ज्यांना आपल्या मुलाला समुपदेशनाचा खूप फायदा झालेला जाणवलाय, आपण त्यांच्याशी बोलूया, काय सांगाल? मी पालक म्हणून सांगतो की माझा मुलगा आता 8वीला आहे आणि एक 6वी 7वीला असल्यापासून तू बाहेर जाऊ नको, जास्त टी व्ही बघू नको किंवा जास्त कुठल्या टिंगल टवाली करणाऱ्या मुलांसोबत फिरू नको, असा मी जास्त त्याला सांगत असायचो. सारखा अभ्यास कर, मी ऑफिसमधून आल्यानंतर पण सांगायचो सारखा तू अभ्यास कर, पण ते सांगून सांगून ऐकून ऐकून नंतर मुलगाच मला नंतर सांगायला लागला, तुम्ही खाली पप्पा मला अभ्यासाचंच का सांगता, तुम्ही टी व्ही बघायला का नाही सांगत मला, किंवा तुम्ही खेळायला जा म्हणून मला का नाही सांगत. तर नंतर परत ते पप्पा हा नवीन मोबाईल माझ्या फ्रेंडने घेतला तो घ्या, आता त्याच्या पप्पांनी 4-व्हीलर घेतली ते घ्या, म्हणजे स्वप्न पण आहेत माझ्या मुलाची. मी बोललो तुला, अरे पुढे नोकऱ्या, आज 12वी 15वी झालेली मुलं नोकऱ्या शोधत असतात, नोकऱ्या भेटत नाहीत. मला त्यांनी हे सांगितलं, नोकऱ्यांना आपण शोधाय नाही जायचं, नोकरी मला शोधा येईल असं मी काहीतरी करून दाखवलं. तर आज मला असं वाटतं की मी 2-3 वर्ष त्याला जे बोलत होतो त्याचा मला थोडा पश्चाताप तेव्हा होत होता, म्हणजे आता पण वाटतं, पण आता मी काहीतरी असं वाटतं की माझा मुलगा काही ना काहीतरी मला करून दाखवल, असं त्या ताणतणावातनं हा आलेला परिणाम असं मला वाटतं. बर, आपण याविषयी काय सांगाल एक तज्ज्ञ म्हणून? आता जे ह्यांनी सांगितलं ना की काही अंशी मुलांना हे खूप असतं की जे सगळ्यांच्याकडे आहे ते माझ्याकडे असलं पाहिजे, किंवा नवीन नवीन आता ॲडव्हर्टाईजमेंट पण खूप एकदम अशा अट्रॅक्टिव्ह असतात की हे माझ्याकडे नाही म्हणजे माझ्या जीवनात काही नाही असं असतं. पण एका तऱ्हेने हे रास्त पण आहे की एवढं सगळं छान छान आहे तर मला हवंसं वाटणं हे रास्त आहे त्यांच्या वयाला. पण काही काही वेळेला ना हे जर का अशी अपेक्षा किंवा अशी मागणी खूप वरचेवर होते आणि अवाजवी होते तर तिकडे कुठेतरी आपल्याला एक बघायला पाहिजे की मी माझ्या कपॅसिटीच्या बाहेर जाऊन हे करायला हवं का. बरोबर. दुसरं हे की बऱ्याच वेळेला ना एखादी स्वभाव प्रवृत्ती जी असते की असं खूप डिमांडिंगनेस आहे, माझ्याशिवाय दुसरं दिसतच नाही, मला जे हवं ते आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे अशी भूमिका घेतलेली असते, तर हे ह्या वयामध्ये बाहेर येत असतं, तर हा धोक्याचा सिग्नल आहे. बरोबर. अशा अनेक बालपणाच्या ज्या समस्या परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये एक सकारात्मक बदल झालेला त्यांना दिसला. बरोबर आहे. आणि जर का आपण असं काहीतरी त्यांना प्रॉमिस केलंय की असं असं तू इतके इतके पर्सेंटेज घेतलेस तर मग आपण हे करू, तर मग ते पालकांनी केलं पाहिजे, हे जरूर आहे. तसंच लहान मुलांच्या अशा अनेक समस्या असतात ज्या कधी कधी उघडकीस येतच नाहीत, जसं मंत्रचेळेपणा असतो, स्वमग्नता असते, ऑटिझम किंवा डिस्लेक्सिया असतो, हायपर ॲक्टिव्हिटी असते, तर ही सगळी मुलं काय मला होतं हे कळत नाही, पालकांच्याही लक्षात येत नाही, बरेचदा शिक्षकांच्याही लक्षात येत नाही, तर त्यामुळे मग फक्त बंडखोरीपणा किंवा मग एकलकोंडेपणा, तणाव, दुःख ह्याच्यामध्येच ते गाडलं जातं. तर हे जास्तीत जास्त जागरूकपणे बघून वेळीच उपाय जर केला ना तर ह्याच्यातनं मुलं बाहेर येऊ शकतात.
आज इतक्या विविध अंगांनी आपण तणाव या समस्येकडे पाहण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात लक्षात हेच येतं की हा तणाव हलका कसा होऊ शकतो, तर तो संवादातून हलका होऊ शकतो. आणि यासाठी पालकांचा आणि मुलांचा, त्याचप्रमाणे शिक्षकांचा आणि मुलांचा परस्परांमधला संवाद हा जितका खुलेल, जितका मोकळा होईल, जितका पारदर्शक होईल, तितकं हे नातंसुद्धा समृद्ध होत जाईल आणि हा तणाव हलका होत जाईल. तेव्हा याच नोटवरती आज इथे थांबूया. पुन्हा नव्या विषयासह भेटू यंग तरंगमध्ये. तोवर नमस्कार.